तर हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक गमतीशीर किस्से घडत आहेत, तसाच एक किस्सा आता समोर आलाय. त्याचं झालं असं, हिवाळी अधिवेशनादरम्यान चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले, तेव्हा मकाऊ दौऱ्यावरून ठाकरेंनी बावनकुळेंना चिमटा काढला. काय मकाऊला एकटेच जाता अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी मारले. बावनकुळे यांनी कसिनो मध्ये जाऊन 3 तासामध्ये 3.5 कोटी रुपये उधळल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलेला होता आणि त्यामुळे बावनकुळे यांचा मकाऊ दौरा चांगलाच चर्चेमध्ये आलेला होता. साइड साइड